या कला जतन करत आहेत जोपासत आहेत सकारात्मक कार्य करून समाजाला एक प्रबोधनात्मक दिशा देण्याचे काम केलेलं आहे अशांना विविध गौरवांनी पुरस्कृत केलेलं आहे आतापर्यंत डॉक्टर बाळासाहेब हातकळे आरोग्य नितीन सस्ते कृषी बाळासाहेब मेमाने कृषी उद्योगपती बाळासाहेब चव्हाण निर्मल पाशा तशा पद्धतीने आज रामभाऊ थोरात आता 31 मेला रिटायर होत आहे आणि म्हणून संपूर्ण आयुष्यामध्ये जे कामकाज केलं जी सर्विस केली जी पद भोगली त्या पदाचा वापर समाजासाठी त्यांनी केलेला आहे आणि म्हणून त्यांना या ठिकाणी समाजरत्न जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे ही मोठी कौतुकाची बाब आहे जरी काम बाजूला ठेवलं तर समाजाचंच काम एकत्र करणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे आणि त्यातूनच खरा समाज आज जो जगतो आहे ते पोलिसांच्याच कारवाईमुळे जगतो जर पोलीस कारवाई जर नाही झाली मोठमोठे वाद असतात तंटे असतात मुलगा माझ्या गाडीपाशी आला आप्पा आणि म्हणला साहेब म्हणला काका काका एक 4-5 वर्षाचा 6 वर्षाचा असेल मुलगा माझा वडिलांचा दारूचा धंदा तेवढा बंद करा मला भाई साहेब त्या मुलाचं वाक्य ऐकून मला एवढा अभिमान वाटला या नागरिक सुद्धा येत नाही परंतु एक छोटा मुलगा माझ्या वडिलांचा वाईट धंदा आहे हा बंद करून मला धाडसाने पोलिसापाशी येतो हे खरं कौतुकच पूर्ण त्या मुलाचे गुण मी पाहिले तर त्या गुणाचे ऐकून मला जरा रोग रुमळले की आपण त्यातून येतो मार्ग काढला पाहिजे आता मला माझ्या पोलीस खात्यात राखून ते वडिलांचा दोन हट्टे गावात मारून ठुकून किंवा त्याला अटक करून हा काय प्रश्न सुटणार नव्हता बाई तर त्या टायमाला मी त्याला ग्रामपंचायतीमध्ये म्हणून त्या वडिलांना बोलवलं सरपंच होते पोलीस पाटील होते त्याला 2 तास ती घालवले तिथे की आज तुझा मुलगा 5-6 वर्षाचा हुशार मुलगा आहे आणि त्या शाळेच्या मास्तरलाही करून घेतलं ह्या मुलाचं गुण तर तू जे घरात वाईट धंदा करतो ते बंद कर असं वडला मुलाची इच्छा आहे माझी नाही इच्छा तुझ्या मुलाची इच्छा आहे त्या बाबतीत तुला काय करता येईल ते सांग मी तुझ्यावर केस करणार नाही तुला मारणार नाही तुला ठोकणार नाही पोलीस स्टेशन नेणार नाही परंतु माझी माझ्या तुझ्या मुलाची इच्छा आहे तू आजपासून दारूचा धंदा सोडायचा आणि न दर आठवड्यात मी व्हिजिट लावलो तर मी पाहणार तुझा दारू धंदा आहे का नाही असं एक सूचना त्याला दिल्यानंतर त्या मुलाच्या त्या मुलाच्या वडिलांनी ही कल्पना जाणली आणि त्या मुलाच्या वडिलांनी दारू सोडून त्या मुलाचं शिक्षण केलं माझ्या मार्गदर्शनाखाली आज तो मुलगा डॉक्टर आहे आज रामभाऊ थोरातांचा सत्कार झाला त्याचा मला स्वाभाविकपणे आनंद आहे एक कार्यकर्ता म्हणून आणि विशेषतः एक माजी पोलीस मंत्री म्हणून रामभाऊंच्या सारख्या एका पोलीस अधिकाऱ्याचा सत्कार होतो आहे आणि ते आता सेवानिवृत्त व्हायला केवळ 1 महिना राहिला आहे या काळात होतो ही माझ्या दृष्टीने फार महत्त्वाची गोष्ट